काणकोण माशे बायपास येरादारी खातीर उक्तो जालो. NH66A ह्या मार्गाक मनोहर पर्रीकर रोड नाव दिला. हो बायपास काणकोण ते कारवार 14 किलोमीटर अंतर कमी करतलो. ह्या उक्तावण सुवाळ्याक केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो, मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, सभापती इसिदोर फर्नांडीस आनी हेर मानेस्ट हजर आशिल्ले. RDX को ब्युरो रिपोर्ट. जेव्हा हो पूल झालो आज पासून सगळ्या वाटांक कंप्लीट जावंक ना. जायते आमकां रिप्रेझेंटेशन येयला, लोकांनी जायते अडचणी दाखयल्या. पूण सगळे जे लोक हायवेचेर आसले तांकां बऱ्याक पडटलो, पूण जे आमचे लोकल सकल आसा पळय ते तांकां थोडे त्रास आसा. आनी ते त्रास हांवें सगळ्यांचे बरोवन घेतल्या की लोक कितलो त्रासान आसा पळय तो. हो पूल बांदतकच की ती वाट जी आशिल्ली माशें गाजीबागाची, जे 2 मिनटांनी लोक इगर्जेक पावताले, इस्कॉलाक पावताले, ह्या सायडीचे लोक दोतोरा फुड्या पावताले, बाजाराक पावताले, ते आयज आमकां प्रॉब्लेम जाला. लोकांक इतलो प्रॉब्लेम जाला तरी आसतना बाब प्रमोदान तेन्ना आमची मागणी आयकून की आमकां एक टेम्पररी वे करून दिल्ली आनी ताचो उपेग आमकां खूब बऱ्याक पडलो सीएम म्हूण. लोकांक कांय अडचणी ह्या फाटल्या 2.5 वर्सांक कांयच गमोंक ना. पूण आतां जेन्ना पूल इनॉग्रेट जातलो तेन्ना ते काडटलेच ती, आनी ते मागीर लोकांक त्रास जातले. ताचेर तुवें जे आश्युरंस दिला आनी असोच मतां ते आश्युरंस तुजे PWD इंजिनियर्स कितें आतां पावसकाराचे पडटले, ते सेंट्रलाचे पडटले, आमचे सकयले ते हायवे न्हू. सो ते थोडे पयशे जायच पडटले आमकां की लोकांक ती वाट करून दिवपाक. अशे लोकांचे व्ह्यूज आयज आमी पळयता. मनोहरजी पर्रीकरांच्या फाटल्या कामांती गोंयाक जशे विकासा दृश्टीन फुडें जाला, सेंट्रल गव्हर्नमेंटाच्या सपोर्टा शिवाय गोंयाक तसो विकास जावंक शकना. की आमचे बजेट तितले लिमिटेड आसता, पूण हे सेंट्रल गव्हर्नमेंटाचो सपोर्ट घेवचो पडटा. आनी नितीनजी गडकरी आमच्या गोंयाक तेंचो सामको लाखींतल्यान आमकां सपोर्ट आसा. आयज निर्णय जो घेतलेलो आसा मुख्यमंत्री घेतलेच ह्या पुलाक नांव दिवपाचे, आमचे विकास पूल विस्कारेच दिवपाचे. हेच पुलाक न्ही, गोंयभर जे इन्फ्रास्ट्रक्चर ह्या 2020 डिसेंबर म्हटल्यार विविध तरेचो इन्फ्रास्ट्रक्चर घडपाक आसा, तेंचो मोलादीक वांटो आसा. तेन्ना हे सुविधा वांगडा थोडो निसर्गूय डेव्हलपमेंटाचे मातशे त्रास जातात. पूण आज आमी मनीस ह्या वाठारांत एक्सिडेंट पयर फाटी जाल्ले आसा, खुबशे जाल्ले आसा. आनी आज गाडयो 50 वर्सां पयली, 30 वर्सां, 20 वर्सां, 10 वर्सां पयली गाडयो ना. आज आमचे गोंयचे पॉप्युलेशन जितले आसा तितले गोंयान इतल्योच गाडयो रजिस्टर केल्ल्यो आसा. आनी हाका लागून आमकां बरे रुंद रस्ते जाय, बरे डेव्हलप रस्ते जाय. थोडो निसर्ग पेड्यार जातलोच, पूण लोकांनी हेजे लक्ष घालप ना. आनी हांव सीएमाक रिक्वेस्ट करता की डेव्हलपमेंट जर केन्ना करता तेन्ना थोडो निसर्ग मातसो पिडेर जातलो. ब्रिज बन गया है और आई डोंट थिंक इंडिया में ऐसा कोई ब्रिज होगा. मैं समझता हूं मालूम नहीं दुनिया में कितने हैं, लेकिन इंडिया में कोई ऐसा शायद ब्रिज नहीं होगा जो तीन तीन नदी के ऊपर से जा रहे हैं. राइट, तीन नदी के ऊपर से जा रहा है. तालपुना नदी के ऊपर से गलगीबाग ब्रिज है और माशिम, ये तीन तो ऊपर से जो हमने बर्ड्स आई व्यू जो हमने वीडियो देखा, हम ब्राजील में बोल सकते हैं कि ये ब्राजील जो है ये बिल्कुल गोवा जैसा दिखता है. पुलाचा नाव मनोहर पर्रीकर, काणकोण बायपास गोय राज्याचो मुख्यमंत्री म्हणून अनाउंस करता. आणि आमकां सगळ्यांक खूप खोस भोगता. परत एकदा तुम्ही सगळ्यांनी नेटान ताळ्यो मारून या प्रोजेक्टाचे स्वागत करचे. समेस्त सगळ्या काणकोणकारांचे विकास पर्व त्या बायपासातल्यान सुरू जातले निश्चितच सांगता. हो बायपास झाल्या उपरांत म्हणजे बऱ्याच जाणांनी बऱ्याचशा गजालीचेर उलयले की पुराय काणकोणाक बायपास करून हो वयतलो. आसतना 2-3 गजालींचो आमकां फायदोय जातलो, काहीशा गजालींची आमकां नुकसानय जातली हे आमकां खबर आसा. हो बायपास जाल्या उपरांत आमचो टायम सेव्ह जातलो. हो बायपास जाल्या उपरांत एकूय आमी एक्सिडेंट म्हाका दिसता जितके एक्सिडेंट प्रो झोन आशिल्ले ते सगळे एक्सिडेंट म्हणजे प्रो झोन जे आसा आमी काडून उडोवन हे वाटेर येता. गालजीबाग माशे आनी तळपण हे पूल जावचे अशी काणकोणकारांची कितली वर्सां पासून मागणी आशिल्ली, ही मागणी आज पुराय जाल्ली आसा. तशेंच हो रस्तो जाल्ल्यान गोंय आनी कर्नाटकाचे डिस्टन्स बाय रोड डिस्टन्स जे आशिल्ले ते 14 किलोमिटरान कमी जाल्ले आसा. RDX गोवा खातीर काणकोणच्यान बबेश बोरकर.